नमस्कार. तर आज आपण बनवूया केक. हा केक मी डेकोरेट करते आणि हा केक मी मुलीच्या वाढदिवसासाठी बनवते. साईडने सुरीने केक सेल करून घ्यायचा आणि नंतर तो पलटी करून केक काढून घ्यायचा. त्याच्यानंतर ह्या केकच्या लेयर्स कट करून घ्यायच्या. मी इथे 3 लेयर्स कट करून घेणार आहे. केक बेसला थोडीशी क्रीम लावून त्याच्यावरती केकचं पहिलं लेयर्स ठेवून घेऊ आणि त्याला साखरेचं पाणी लावून घ्यायचं. हे मी ब्रशने लावून घेते. तुम्ही चमच्याने वगैरे सुद्धा लावू शकता. त्यानंतर पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून ही वरून व्यवस्थित लावून घ्यायची. तुम्ही पॅच्युलाने सुद्धा अशीच लावू शकता, पण पायपिंग बॅगमध्ये भरली तर ती व्यवस्थित लावता येते. क्रीम लावून घेतल्यानंतर पॅच्युलाने सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायची. त्यानंतर वरून थोडं चॉकलेट घालायचं. चॉकलेट घातल्यानंतर याच्यावरती केकचा दुसरा बेस ठेवायचा. मी हा सर्वात वरचा केकचा बेस घेतलेला आहे आणि तो त्याच्यावरती उलटा ठेवलेला आहे. सेम प्रोसेस करायची आहे. त्याच्यानंतर पूर्ण लेयर झाले की वरून परत पूर्ण केकला क्रीम लावून घ्यायची. केकला सर्व बाजूने क्रीम लावून व्यवस्थित पॅच्युलाने प्लेन करून घ्यायचं. त्याच्यानंतर चॉकलेट गणाश घालून घ्यायचं. हे चॉकलेट गणाश मी थोडंसं घट्ट ठेवलं आहे, कारण मला ह्या केकला गणाशने पूर्ण कव्हर करायचं नाही आहे. थोडंसंच गणाशने कव्हर करायचं आहे, त्याच्यामुळे मी घट्ट ठेवलेलं आहे. त्यानंतर थोडीशी वरून फुलं काढून घ्यायची.
हा आपला केक तयार झालेला आहे. आपण अगदी घरच्या घरी सहज आणि सोप्या पद्धतीने केक तयार करू शकतो. बाहेरून विकत आणायचं तर खूप पैसे जातात, त्यापेक्षा आपण घरच्या घरी अशा पद्धतीने केक बनवायचा आणि हा केक आपल्याला फ्रेशसुद्धा मिळतो, याची चवही फार सुंदर लागते. अशा प्रकारे केक घरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.